एसटी कामगारांचं आंदोलन आता आणखीन पेटल्याची चिन्ह दिसत आहेत, कारण कामगारांचं सामान आता पुण्यातली बातमी आपण बघतो रेस्टरूमच्या बाहेर काढण्यात आलेला आहे. कामगारांच्या पेट्या आता रस्त्यावर ठेवण्यात आल्यात. वाकडेवाडी डेपोतला हा सगळा प्रकार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी एसटी कर्मचारी सध्या आंदोलन करतात आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी हे सगळेजण एकीकडे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, पण त्याच दरम्यान शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपोतले संपकरी एसटी कामगारांना मात्र प्रशासनाच्या या दडपशाहीला सध्या सामोरं जावं लागतंय. पुण्यातून आलेली आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, एसटी कामगारांचं आंदोलन आणखीन पेटताना दिसतंय आणि कामगारांचं सामान देखील इथल्या रेस्टरूम मधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळतीये. अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत पुंदे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, काय नेमकी घटना घडली आहे सविस्तर सांगाल. रेणुका, मी आता वाकडेवाडी बस स्टँड समोर आहे. मी पहिल्यांदा तुला नेमकं कुठून ते सामान बाहेर काढले, हे जे पेटे आहेत ना, हे बाजूलाच इकडे रेस्टरूम आहे बघ, हे बाजूला रेस्टरूम आहे, इथून ते सगळ्या पेट्या बाहेर काढल्यात आणि हे समोर वाकडेवाडीचं बस स्टँड म्हणजे पूर्व शिवाजीनगरचं पुण्यातलं मेन बस स्टँड होतं, ते तिथं मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे ते इकडे हलवलं. हे सगळं पूर्णपणे बस स्टँड पूर्णपणे ठप्प आहे, त्यात सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत, प्रायव्हेट गाड्या बाहेर काढल्यात ते होते त्यांनी स्वतःहूनच, त्यामुळे प्रवाशांचे तर हाल होत आहेत. पण दुसरीकडे हे जे एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, यांचं सगळं सामान ह्याच रूम मधून इथं रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रशासनाने दडपशाहीचा प्रकार सुरू केलेला आहे. एकीकडे प्रशासन म्हणतोय की आम्ही बोलणी करतोय तोडगा काढू, पण दुसरीकडे अशा पद्धतीने मीठ चोळलं जातं या सगळ्या संपर्ककारी कर्मचाऱ्यांच्या. चंद्रकांत, अत्यंत गंभीर असंच म्हणावं लागेल हे दृश्य, पण या बातमीकडे पुन्हा एकदा येता पण येणार.